iNews. 3, 2, 1. Bang. सटाणा शहरातील बाजार समितीच्या आवारातून ट्रॅक्टर चोरीला जाण्याचा प्रकार ताजा असतानाच बाजार समिती समोरील पर्वतनगर भागात एकाच वेळी 3 घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून मालेगाव रोड चोरट्यांच्या निशाण्यावर आहे की काय असा सवाल उभा ठाकला आहे. गेल्या दीपावलीच्या सुमारास मालेगाव रोडवरील ATM फोडण्याचा प्रकार घडला होता. काही दिवसांपासून मालेगाव रोडवरील बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मधील डिझेल व स्पेअर पार्ट चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या. 2 दिवसांपूर्वीच बाजार समितीच्या आवारातील कांद्याने भरलेला ट्रॅक्टरच चक्क चोरीला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. हे सर्व प्रकार ताजे असतानाच मालेगाव रोडवरील पर्वतनगर भागात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास 3 घरफोड्या होऊन रोख रक्कम व मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याच्या घटना उघडकीस आल्यात. मालेगाव रोडवरील पर्वतनगर भागात चोरट्यांनी आपला मोर्चा वळवून घराला कुलूप असल्याचा फायदा घेऊन शुभम किशोर देवरे, केवळ विठ्ठल शिंत्रे, रमेश त्रंबक धोंडगे यांच्या घराचे कडी कोयंडा तोडून घरातील रोख रक्कम मौल्यवान वस्तू लंपास केल्यात. तर रमेश धोंडगे यांच्या घराला आतून कडी असल्याने चोरट्यांनी कोणताही चोरीचा प्रयत्न न करता तेथून पळ काढला. चोरट्यांच्या हिट लिस्टवर मालेगाव रोड चोरीसाठी टार्गेट आहे की काय असा प्रश्न सातत्याने होणाऱ्या चोऱ्यांवरून व्यक्त होत आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. तर रात्रीच्या सुमारास गस्त घालणारे साथी फिरतात की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे. iNews. 3, 2, 1, bang.